SRL डायग्नोस्टिक्स आशिया खंडातील सर्वात जास्त अचूक सेवा देणारे लॅबोरेटरी आता आपल्या संगमनेर मध्ये। लिपिड प्रोफाइल, शुगर, लिव्हर प्रोफाइल, किडनी प्रोफाइल, विटॅमिन B12, विटॅमिन डी, आयर्न, संपूर्ण शरीराच्या तपासणीबरोबरच थायरॉइड, कॅन्सर टेस्ट तसेच डायबेटिक पॅकेजेस उपलब्ध। वेळ सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत। ठिकाण साक्षी पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरी, कृष्णा प्राईड, पहिला मजला, जठार हॉस्पिटल शेजारी, संगमनेर। मोबाईल 98-222-63-563 आणि 93-73-40-67-80। पाथर्डीमध्ये जबरी चोरी करून 3 जणांना चोरट्यांनी काठ्यांनी जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे। शुक्रवारी मध्यरात्री 2:30 चोरीची घटना झाली आहे। पाथर्डी शहर हद्दीतील चितळे वस्तीवर अज्ञात 3 ते 4 चोरट्यांनी जबरी चोरी करून वयोवृद्धांना जबर मारहाण केली आहे। यामध्ये लिंबाजी नाथ चितळे हे गंभीर जखमी झालेत। लिंबाजी नाथ चितळे वय वर्ष 65, बाबूराव गुणाजी उळगे वय 65, कमलबाई लिंबाजी चितळे वय 58 हे सर्व राहणार शेवगाव रोड चितळे वस्ती पाथर्डी यांना काठ्यांच्या सहाय्यानं जबर मारहाण करण्यात आली आहे। जखमींच्या डोक्याला जबर मार लागला असून हातही फ्रॅक्चर झालेत। शेवगाव रोडवरील प्रेमश्री पेट्रोल पंपासमोर राहणाऱ्या लिंबाजी चितळे यांच्या घरावर अनोळखी 3 ते 4 चोरट्यांनी जबरी चोरी केली। सुरुवातीला चोरट्यांनी बाहेर झोपलेल्या कमलबाई चितळे यांना मारहाण केली। त्यानंतर घराचा दरवाजा तोडून घरामध्ये झोपलेल्या लिंबाजी चितळे, बाबूराव गुणाजी उळगे, लक्ष्मीबाई उळगे यांच्यापैकी लिंबाजी आणि बाबूराव यांना जबर मारहाण केली आहे। तर लक्ष्मीबाई उळगे वय वर्ष 60 यांच्या अंगावरील आणि गळ्यातील सोन्याचं मंगळसूत्र, कानातील दागिने चोरट्यांनी जबरदस्तीनं काढून घेतले। मात्र त्यांना चोरट्यांनी मारहाण केली नाही, तर घरातील कपाटामध्ये ठेवलेले 20,000 रुपयांची रोख रक्कमही लांबवली आहे। आम्ही झोपलेलो होतो, म्हातारीचा आवाज ऐकला, तर आम्हाला कसं वाटलं म्हातारा आर्मी व्हायचा आणलं म्हणून काहीतरी झालं काय म्हातारेचं म्हणून आम्ही उठलो। उठलो तर हे दराजा उघडायला आणि दराजाला बाहेर कडी होती, मग खिडकी उघडली, खिडकी उघडली तर त्यांनी मला बाहेरून आवाज दिला, मग मी जागेवरच बसलो, उठलेच नाही, मला काहीच सुचलं नाही। आणि मग परायचं पाठीमागे गेले, मग चुकून त्यांनी दराजात वाढा तसंच परायच्या पाला, आम्ही गाड्यातलं कानातलं काढून दिलं, मग रक्त गळत होत, त्यांना काट बांधलं तर रक्त थांबणार, त्यांचं 2:30 वाजल्यापासून रक्त गळत होत डोक्याच, म्हातारा मी जागेवरच लोळत होता, त्यांना डोक्यानेच मारलं बाय हाताने डोक्यात। तर कमलाबाई चितळे यांच्या गळ्यातील सोन्याची मणी, मंगळसूत्र आणि कानातील फुलं चोरट्यांनी जबरदस्तीनं काढून घेतली आहे। कमलाबाई चितळे यांचे पती लिंबाजी चितळे यांच्या खिशातील 15,000 रुपये रोख रक्कम काढून घेतली आहे। दरम्यान पाथर्डी शेवगाव रस्त्यालगत असलेले अरिहंत हॉस्पिटल येथील CCTV कॅमेराचा DVR आणि स्क्रीनही चोरट्यांनी जबरदस्तीनं चोरून नेली आहे। असा 79,000 रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला। धनंजय चितळे यांच्या वस्तीवर देखील चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला, तर तेथील असलेल्या CCTV कॅमेरामध्ये 5 ते 6 चोरटे तोंडाला बांधलेल्या स्थितीमध्ये कॅमेरात कैद झालेत। श्वान पथकातील सहाय्यक फौजदार रवींद्र विरकर यांच्या मिश्का श्वान हिनं घटनास्थळापासून अरिहंत हॉस्पिटलपर्यंत माग दाखवलाय। पुन्हा या श्वानानं शेवगाव रोडवरील माळी बाबुळगाव या ठिकाणी जाणाऱ्या रस्त्यापर्यंत शेवटचा माग दाखवलाय। पाथर्डी पोलीस ठाण्यामध्ये लक्ष्मीबाई उळगे यांच्या फिर्यादीवरून 3 ते 4 अनोळखी चोरट्यांविरोधामध्ये गुन्हाही दाखल झाला आहे। या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशिवरे हे करतायत। अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी।